नमस्कार मित्रांनो मी सोनाली हॅप्पी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आज मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुडघेदुखी की जी ज्या गुडघेदुखीचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो पहिलं काय असायचं की जेव्हा वय जास्त व्हायचं त्यावेळी गुडघेदुखीचा प्रॉब्लेम जाणवायला सुरुवात व्हायची परंतु आत्ताच्या काळामध्ये जरी एखाद्याचं वय कमी असेल तरी देखील त्याला देखील गुडघेदुखीचा त्रास सुरुवात होते आणि अशा वेळी त्याला खूप त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे आज आपण काय करणार आहोत गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला मी गुड गुडघेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची आहे ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे गुडघेदुखीचा त्रास एकदम भयंकर असतो मित्रांनो ज्यांना ज्यांना झालेला आहे त्यांना ते समजतं किंवा ज्या ज्यांना झालेलं नाही त्यांना ते समजू शकत नाही एखादा एक एकदा का गुडगेदुखी मागे लागली तर ती कायमचीच लागली असं म्हणायला हरकत नाही गुडगेदुखीच्या त्रासामुळे ना धड उभं राहता येतं ना धड चालता येतं त्यामुळं आपल्या अगदी रोजच्या जगण्यावर सुद्धा या गुडघेदुखीचा खूप परिणाम झालेला दिसून येतो तुमच्या घरात देखील तुम्ही पाहू शकता की तुमच्या वयस्कर जी मंडळी असतील ते गुडघेदुखीने खूप त्रस्त असतात कितीही गोळ्या खा कितीही औषधं घ्या परंतु त्यांची गुडघेदुखी काही कमी होत नाही परंतु ही गुडघेदुखी होऊ नये किंवा जर सुरुवात असेल तर त्याच्यातनं पटकन आपण बाहेर कसं पडता येईल ते मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो गुडघेदुखीमुळे कित्येक वेळेला लोकांच्या समोर आपल्याला उघडून जायला होतं बसल्यावरती सुद्धा पण जास्त वेळ त्यांच्यासोबत बसू शकत नाही आपल्याला अनेक असे प्रसंग येतात की आपल्याला मांडी घालून नीट बसता येत नाही गुडघेदुखीमुळे जिने चढायला त्रास होतो म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा खूप परिणाम होतो त्याचप्रमाणे जिथे जर टेबल खुर्चीची सोय नसेल तर अशा वेळी आपल्याला खाली बसता येत नाही आणि जर आपलं जर वय कमी असेल तर त्यावेळी तर ह्या वेदना जास्तच असतात कारण आपल्यावरती कमी वयामध्ये जबाबदाऱ्या पण जास्त असतात आणि त्या जबाबदारीमध्ये जर हे गुडघेदुखी तुमची वर आली तर तुम्हाला त्याचा खूप त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपलं वय कमी असो किंवा जास्त आपल्या क्वालिटी लाईफवरती त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं सुधारित असेच आपण प्रयत्न केले पाहिजे गुडघेदुखी प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक म्हणजे क्रॉनिक म्हणजे जुने दुखणं त्याची बरीच कारणं असतात आणि दुसरं म्हणजे तात्पुरतं दुखणं म्हणजे जे एखाद्या अपघातामुळे किंवा तात्पुरत्या एखाद्या दुखापतीमुळे उद्भवलेलं असतं जसं पडणं वगैरे त्याच्यामुळं झालेलं असतं हे तात्पुरते दुखणे बऱ्याचदा काहीच न करता किंवा अगदी किरकोळ उपचाराने किंवा मा व्यायामाने देखील बरे होतात पण जे क्रॉनिक दुखणे असते ते बरे करायला बरेच औषधोपचार करावे लागतात आणि क्वचित प्रसंगी सर्जरी देखील आपल्याला करायला लागते आपली जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण या दुखण्यातून त्याच्या त्रासातून बाहेर पडू शकतो परंतु यासाठी आपल्याला काय करायचे पेशन्स ठेवायचे आहेत डॉक्टरांच्या ट्रीटमेंटबरोबरच असे काही घरगुती उपाय आपण करायचे आहे की ज्याने आपले दुखणं कमी होऊ शकतं किंवा त्याच्यापासून आपल्याला तात्पुरता तरी आराम मिळू शकतो मित्रांनो क्रॉनिक दुखणं म्हणजे खूप वर्षापासून एका एक किंवा दोन्ही गुडघ्याचं दुखणं म्हणजेच क्रॉनिक गुडगीदुखी प्रत्येक माणसाच्या गुडघेदुखीची कारणं ही वेगवेगळी असू वेग शकतात या आधीच्या दुखण्यात भर म्हणून कधी कधी त्याच गुडघ्याला दुखापत होते आणि त्रास दुप्पट होतो याची कारण पण असू शकतात जसं वजन खूप जास्त असणं चुकीच्या जा पद्धतीने व्यायाम करणं अशा अनेक लहान मोठ्या कारणांनी देखील हे जे दुखणं आहे ते वाढू शकतं वाढत्या वया बरोबर सुद्धा ही दुखणी वाढतात हे दुखणं वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कधी कधी अशा प्रकारच्या दुखण्याचं निदानच वेळेत होत नाही अशा दुखण्याचं निदान म्हणजे खिचकट आणि गुंतागुंतीचं असतं एक्स रे एम आर आय बोन स्कॅन काही वेळा रक्ताच्या तपासण्या हे सगळं आपल्याला करावं लागतं याशिवाय प्रकृतीनुसार डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या सुद्धा आपल्याला कराव्या लागतात साहजिकच या सगळ्या तपासण्या त्यांचे रिपोर्ट मग नेमक्या आजारांचं निदान आणि मग उपचार यामध्ये बराच वेळ जातो आणि तोवर आपलं दुखणं जे असतं ते वाढलेलं असतं आणि दुसरा प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे तात्पुरतं दुखणं एखादा लहानसा अपघात लचक सूज अचानक वाढलेला व्यायाम यामुळे कधी कधी अचानक गुडगा दुखायला लागतो पण काही दिवसांनी आपोआप कसले उपचार न घेता फक्त पेनकिलर घेऊन किंवा चोळून बरं वाटतं पण याचा अर्थ हे तात्पुरतं दुखणं किरकोळ असतं असं नाही लहानशा अपघातामुळे सुद्धा बऱ्यापैकी मुक्कामार लागून गुडगा प्रचंड दुखू लागतो फरक फक्त इतकाच की क्रॉनिक दुखण्यासारखं हे दुखणं आयुष्यभरासाठी नसतं मित्रांनो हे झालं गुडगेदुखीचे प्रकार आणि त्याच्या मागची कारण काय त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आपला गुडघा नेमका कशा प्रकारचा दुखतोय ते मग याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं पूर्णपणे गुडगेदुखी बंद तर होणार नाही परंतु त्याच प्रमाण कमी जरी झालं तरी आपलं रोजचं आयुष्य काय होणार आहे सुखकर व्हायला मदत होणार आहे त्यासाठी तुम्हाला पहिलं काय काळजी घ्यायची आहे की गुडघ्याला पूर्णपणे आराम द्यायचा आहे त्यावरती कोणताही भार पडू द्यायचा नाही त्याच्यानंतर दुसरी काळजी तुम्हाला घ्यायची आहे की दुखऱ्या गुडघ्याला काय करायचं आहे बर्फाचा शेक द्यायचा आहे आणि शेक देताना डायरेक्ट बर्फाचा तुकडा त्वचेवर लावायचा नाही एखाद्या रुमाला गुंडाळायचा आहे आणि त्याने आपल्या गुडघ्याला काय करायचंय शेक द्यायचं आहे तिसरी काळजी तुम्हाला अशी घ्यायची आहे की दुखऱ्या गुडघ्याला निकॅप लावून ठेवायची आहे पण ही निकॅप जास्त घट्ट असेल तर गुडघ्याचा रक्तपुरवठा खंडित होऊन अजून काहीतरी त्रास वाढू शकतो त्यामुळे हो हा निकॅप लावताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे आणि चौथा तुम्हाला उपाय मी सांगत आहे की झोपताना किंवा नुसतं सुद्धा गुडघा जरा उंचीवर ठेवायचा आहे म्हणजेच त्याच्यावरती सोपा उपाय की गुडघ्या गा खाली काय करायचं तुम्हाला उशी घे ठेवायचे आहे झोपताना किंवा बसताना देखील त्याच्यानंतर व्यायाम सुद्धा तुम्हाला करू करू शकता गुडघ्याचं दुखणं लांबलेलं असेल म्हणजे क्रॉनिक दु गुडगेदुखी तर त्याला खूप दिवस आराम देऊन सुद्धा उपयोग नाही जर तुमचं जुनं गुडघेदुखी असेल दुखणं कमी व्हावं म्हणून गुडघ्याची हालचालच चाहल झाली नाही तर तिथे स्नायू सगळे काय होणार आहे आखडून जाणार आहे आणि त्याचा जास्त त्रास होणार आहे त्यामुळं अगदीच हालचाल केली नाही देखील आपल्याला करायचं नाही परंतु गुडघ्यावरती अतिरिक्त ताण येऊ न देता आपल्याला योग्य प्रमाणात व्यायाम करायचा आहे सायकल सायकलिंग करणे पोहणं योगासनं हे तुम्ही व्यायाम करू शकता कारण की या प्रकारात गुडघ्यावरती जास्त ताण येत नाही त्याचप्रमाणे आपल्याला अजून त्याची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे वजनावरती आपल्याला ताबा ठेवायचा आहे वजन वाढलेलं असेल तर साहजिकच गुडघ्यावरती भार जास्त येणार आहे आणि याचं जास्तीच्या भारामुळे गुडघ्यावर सूज येऊन गुडघेदुखी सुरू होते अशा प्रकारच्या दुखण्यात जास्त वेळ उभं राहणं खाली बसल्या रूट येणं जिणं चढणं या गोष्टी करायला वेदनामुळे कष्ट पडतात त्यामुळे काय करायचं आपल्याला वजन आटोक्यात ठेवायचं आहे त्यानंतर पुढची काळजी आपल्याला घ्यायची आहे गरम आणि गार शेक म्हणजे गुडघ्याला आराम देऊन त्याला गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं तर दुखणं काय होणार आहे कमी होणार आहे आणि बर्फाने शेकलं तर काय होणार आहे सूज कमी होणार आहे त्यामुळे एकाडे कसं गरम आणि गार शेक दुखऱ्या याला दिला तर तुम्हाला आराम मिळणार आहे हे करताना साधारण वीस मिनटं गरम पाण्याने आपल्याला शेकायचं आहे आणि मग बर्फाने शेकायचं आहे हा उपाय बसल्या बसल्या करण्यासारखा आहे पण एकदम खात्रीशीर उपाय आहे त्याच्यानंतर तुम्ही कडक पाण्याने देखील आंघोळ करू शकता की त्याच्यामुळे काय होणार आहे तुमचे स्नायू मोकळे होऊन तुम्हाला बरं वाटणार आहे त्याच्यानंतर आपण अनेक घरगुती असे लेप देखील करू शकतो मित्रांनो जसं दालचिनी झालं आलं झालं ह्यांचे तुम्ही काय करू शकता लेप करून दालचिनी बारीक करून त्याच्यात पाणी टाकून त्याचा लेप तयार करून तुम्ही गुडघ्याला देखील लावू शकता त्यानंतर आलं बारीक ठेचून ते देखील तुम्हाला तुम्हाला गुडघ्याला ते लावू शकता आल्यातनं देखील ती ज्या वेदना आहेत त्या आलं शोषून घेत असतं त्यामुळे हे लेप तुम्ही घरच्या घरी लावू शकता त्यानंतर जवस आणि आक्रोड हे जे आहेत ते तुम्ही वेळोवेळी सेवन केलं पाहिजे त्याच्यामुळे काय होणार आहे जवस आणि आक्रोड ह्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे आणि त्याच्यामुळे कॅल्शियम जास्त असल्यामुळे तुमची जी हाडांची दुखणी आहे ती आपल्या आटोक्यात यायला काय होते मदत होते त्यामुळे तुम्ही नियमित चवस आणि आक्रोड देखील खाल्ले पाहिजे त्याच्यानंतर गुळवेल गुळवेल ही सुद्धा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे गुळवेलीचं खोड चावून खाता येतं किंवा त्याची पावडर करून ठेवली तर एक चमचा रोज खाल्ली तरी याचा फरक पडतो गुळवेल तुम्ही पाहू शकता की बऱ्याच आजारावर येतो किंवा गुळवेलीचा खूप सारे उपयोग आहेत त्याचा एक व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता त्यानंतर पुढचा आपला घरगुती उपाय आहे ते म्हणजे हळद हळद तर अनेक रोग रो, रोगांवरती इलाज आहे हळद आणि दूध असं एकत्र एक घे घेतल्यावर काय होतं जखम भरून येतात आणि त्याच्यामुळं दुखणं देखील कमी होतं त्यानंतर मेथ्या काहींचा गुडघेदुखीचा त्रास वातावरण जरा थंड पडलं की डोकंवर काढतो म्हणजे कधी की थंडीच्या काळामध्ये गुडघेदुखी किंवा सांध्यादुखी किंवा हाडांची जी दुखणी आहे ती डोकंवर काढत असतात मग अशा वेळेला जर मेथ्या रात्रभर पाण्यात भिजून सकाळी त्या जर चावून खाल्ल्या तर तुम्हाला नक्कीच त्याला आराम मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला आलं देखील ते सांगितलेलं आहे त्यानंतर आल्याचं तेल दुखऱ्या गुडघ्यावरती तुम्ही चोळू शकता सुंठ पावडर खाणे चहात आल्याचं प्रमाण वाढवणे हे देखील तुम्ही उपाय करू शकतात आणि शेवटचा तुम्हाला एक साधा उपाय तो म्हणजे तुळस सांधे दुखीवर तुळस हा एक नामी उपाय आहे तुळशीच्या पानांची पेस्ट करून दुखणाऱ्या हाडांवर सांध्यावर लावल्याने बराच फरक पडतो मित्रांनो हे झाले गुडघेदुखीवर घरगुती उपाय आणि आता आपण पाहणार आहोत की जे रोजचं तुमचं शेड्यूल आहे जीवनशैली आहे किंवा राहणीमान आहे याच्यात जर तुम्ही किरकोळ बदल केले तरी देखील तुम्हाला काय होणार गुढगेदुखी कमी व्हायला मदत होणार आहे त्यात मी तुम्हाला पहिलं एक सांगत आहे की ते म्हणजे तुम्ही जर चालायला पळायला जे बूट वापरतायत ते खूप जुने असतील तर बदलून टाका जास्त जुने बूट तुम्ही चालण्यासाठी वापरू नका त्याच्यानंतर लेडीज ज्या आहेत किंवा बायका आहेत त्यांनी उंच टाचंच्या चपला खूप वेळ घालू नये तुम्हाला देखील जाणवत असेल की तुम्ही जर उंच टाचेच्या चपला घातल्या तर तुमचे पाय दुखतात आणि पायांसोबतच तुम्हाला गुडघ्याचा देखील त्रास सुरू होऊ शकतो त्यामुळे जास्त उंच टाचेच्या टप चपला लेडीजनी घालू नये त्यानंतर ते एकदमच खूप वेळा आम्हाला अचानक सुरुवात करू नका एकदमच व्यायाम करायला सुरुवात करू नका व्यायाम करताना आधी थोडा करा आणि नंतर हळूहळू व्यायाम काय करायचा आपल्याला वाढवत न्यायचं आहे त्यानंतर हालचाल करायची आहे जरी काही जण काय करतं गुडघे दुखतात पाय दुखतात तर ते चालत नाही फिरत नाही किंवा एका जागेवर बसून असतात तर काय करायचं आपल्याला हालचाल करत राहायची एका जागी बसणं बसल्यामुळं काय होणार आहे जे स्नायू आखडणारे आणि त्याच्यामुळं अजून दुखणं वाढतं त्यामुळं आपल्या शरीराची कायम हालचाल होईल असं आपण पाहिलं पाहिजे त्यानंतर आहारात कॅल्शियम असणाऱ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसं मी मग सांगितलेलं अक्रोड जवस ह्यामध्ये भरपूर कॅल्शियम त्याच त्याचप्रमाणे तुम्ही दूध देखील नियम नियमित घेतलं पाहिजे म्हणजेच कॅल्शियम असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे आणि ते शेवटचं तुम्हाला सांगत आहे हे करून देखील जर तुमच्या गुडघेदुखीला काही फरक पडला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांची औषधं वेळेच्या वेळी घ्यायची आहे मित्रांनो मैत्रिणींनो आज मी दुखीवरती खूपच तुम्हाला अशी उपयोगी पडेल अशी माहिती पूर्ण दिलेली आहे त्यात मी तुम्हाला घरगुती उपाय देखील सांगितलेले आहेत आणि काय काळजी घ्यायची ते देखील सांगितलेले आहे नक्कीच तुमच्या नातेवाईकांना ज्यांना हा त्रास आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत नमस्कार